आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. माझ्या सर्व बंधू भगिनींना एक आव्हान आहे. भाषणाला सुरुवात करते. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या शिरोळ म्हणजे माझ्या सासरच्या भावांनो आणि जावांनो, जावांची संख्या जरा कमी आहे, बहुत सगळे आले त्यांना जावांना घरी भाकरी वडवायला ठेवून आले, त्यामुळं तरी माझ्या भावांना एकच विनंती आहे, माझा निरोप माझ्या जावांपर्यंत पोचवावा. भावांनो, एक साधं सोपं आणि एक सरळ तत्वज्ञान जे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे ते आपण विसरलोय. का विसरलोय? नुसतं इथं हातावर लिहायचं क्षत्रिय कुलावंतास, अरे आपण वागतो का तसं? शिवाजी महाराजांनी एकच सांगितलेलं होतं की मराठा दितुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा. पण आपण वाढवतो का हो? आपण फक्त एकच करतो, मराठा तितुका खेळवावा आणि स्वतःचा स्वार्थ वाढवावा. आपल्यात एकी नाही आहे, आपल्यात एकी नाही आहे. साधं शेतामध्ये घडणारी घटना सांगते. एखादा साप जर रस्त्यानं चालला किंवा बांधावरनं चालला, त्याला आपण जखम जर केली तर त्याला मुंग्या ठार मारतात. मुंगी केवढी असते हो? मुंगीपेक्षा आपण मोठे आहोत. मुंगी केवढी असते सांगा ना? अरे मुंग्यांपेक्षा जर आपलं जिनले लाचार झालं तर मराठी माणसाची अस्मिता पायदळी तुडून नको ती लोक आपल्या नरड्यावर पाय ठेवून गल्लीतनं दिल्लीत चालले. काय करतोय आपण? गप्प बसून आपली मराठी माणसाची अस्मिता जर पायदळी तुडवणार असतील तर त्या लोकांना त्यांची जागा दाखवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य जर आपण विसरलो तर आपल्याला सगळ्यांचे जीव जरी करावी लागणार आहे. काय काय वेळेला फार वाईट वाटतं. फेसबुक व्हॉट्सअपवर पोस्ट पाहते मी, माझे मराठी बांधव, मराठी म्हणजे मराठा या अर्थानं नाही, ज्यांना जय भवानी म्हटल्यानंतर जय शिवाजी तोंडातून येतं, जय भवानी जय शिवराय तोंडातून येतं, मराठा या शब्दाचा अर्थ आपण विसरलोय. तुम्ही मराठीचं इतिहासाचं पुस्तक जर शिकला असाल, जिल्हा परिषदेच्या शाळेत जर शिकला असाल, तर मराठा या शब्दाचा अर्थ मरहट्ट या जमातीवरून पडलेला आहे. मरहट्ट याचा जर मी अर्थ सांगायचा झाला तर मेला तरी जो हट्ट सोडत नाही तो मरहट्ट, तो मराठा. आणि सोरडा गेट मराठा जर बाहेर पडली, भल्या भल्यांच्या बॅटीचा दांडा असून त्यांचे जर क्लीन बोर्ड नाही झाले तर तुमची ताकद तुम्ही मला सांगू नका. मला एकच सांगायचं आहे, एक अशी घटना घडली की शत्रूच्या तंबूचे सोन्याचे कळस मराठी बांधवांनी कापून काढले, पण ते असे नाही काढले, असे नुसतेच नाही काढले. म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. जर ते सात मराठी वीर जर प्रत्येकाच्या दौडले तर दिल्ली आपल्यासाठी अगदी जवळ, जस्ट जयसिंगपूर. आता आलो थांब रे, वडापोंदे बसलोय, एवढी आपल्यासाठी दिल्ली जवळ आहे. फक्त कसं आहे माहितीये का? गल्ली गल्लीत लोकांनी मराठी बांधवांनी एक होणं गरजेचं आहे. जर तुम्ही एक झालात तर एक मराठा लाख मराठा व्हाल. मग धैर्यशीलदादा लाख मतानं का कोटी मतानं जिंकून येतील? खरं आपल्या आपल्यात एकी पाहिजे. त्यामुळे एकच लक्षात ठेवा, जर एक मुंगी एखाद्या सापाला ठार मारत असले तर आपण मुंगीपेक्षा नक्कीच मोठे आहोत. आपला स्वाभिमान नाही, आपली मराठी माणसाची अस्मिता पायदळी तुडवणाऱ्या लोकांना तुम्ही खांद्यावरून दिल्लीत नेलं. खडतेनीच जर तुम्हाला खांदा द्यायला निघाले तर त्यांना दिल्लीत न गल्लीत कसं बसवायचं हेच तुम्हाला तत्वज्ञान सांगणार आहे. एवढं बोलून मी माझे चार शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा, एक मराठा. हे रिझल्टमध्ये दिसलं पाहिजे, निवडणुकीच्या रिझल्टमध्ये दिसलं पाहिजे. हे जे कडं आहे की नाही हे माझ्या हातातलं. जर धैर्यशील दादा जिंकले तर हे तुमच्यासाठी सोन्याचं आहे. त्यामुळे मराठी माणसाने एकच हातात कडच घातला पाहिजे. आपण काय हातात बांगड्या भरलेल्या नाही आहेत, आपण काय हातात बांगड्या भरलेल्या नाही आहेत. आपण जर खांद्यावरनं नेऊन दिल्लीत पोहोचू शकलो असतो
तर दिल्लीत ना आपण गल्लीत सुद्धा आनंदाने पोहोचू शकतो. मराठी माणसाच्या खांद्यावरून जर दिल्लीत पोहोचले आपल्याला जर खांद्या द्यायला निघाले तर ते खांदे तोडून काढायची ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे एकच करा, मराठा अति तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.